तर इकडे सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पुराने घातलेल्या थैमानात कित्येक संसार उद्ध्वस्त झालेत. पुराचा ओघ जरी ओसरला असला तरी मनाला झालेल्या जखमा आजही ताज्या आहेत. कुठेतरी पूरग्रस्तांच्या या दुःखाला वाटून घेण्यासाठी संपूर्ण इंदापूरकरांसह प्रशासनही धावलंय. इंदापूरमधील युवा क्रांती प्रतिष्ठान आणि इंदापूर पोलीस स्टेशनने पुकारलेल्या मदतीचा हात माणुसकीची साथ या उपक्रमाला अख्ख्या इंदापूरने साथ दिली. यातून जमा झालेली मदत वाळवा तालुक्यातील पूरग्रस्त गावात वाटप करण्यात आली आहे. सांगलीकरांनी त्यांचे आभार मानले. या 22 गावामध्ये अतिशय प्रलय झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे अतिशय माणसाचं जीवन विस्कळ गेले. सगळे घरदारं त्यांची वाहून गेलेले आहेत. सगळ्याचं धान्य बरेचसे घरे पडलेले आहेत. अशा वेळी महाराष्ट्रातून जे मदत आलेले येऊ घातलेले येत आहेत. परंतु विशेषतः आता जे पाहतोय आम्ही इंदापूर ह्या भागातले आपल्या इथं बारामती भागातून येऊनसुद्धा इथल्या भागातल्या लोकांचं काही थोडंफार हा दुःख हलकं करण्याचा जे प्रयत्न करतायत त्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा आणि त्यांच्या बारा इंदापूरवाल्यांचा असे मी अभिनंदन करतो.